विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मुलाचा आज विवाह सोहळा संपन्न होणार आहे. या विवाह सोहळ्यास उद्धव ठाकरे हे कुटुंबासह उपस्थित राहणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित राहणार आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी विरोधक हे आमने सामने येण्याची शक्यता आहे. यावर शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली की हा कौटुंबिक कार्यक्रम असून आमचे राजकीय मतभेद बाजूला सारून कौटुंबिक वातावरणाला कौटुंबिक ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्यांनी नमस्कार केला तर आम्ही नमस्कार करू अशी प्रतिक्रिया शिरसाट यांनी दिली आहे. की आज अंबादास दानवे यांच्या मुलाचं लग्न आहे. या लग्नामध्ये अनेक नेते आमने सामने येण्याची शक्यता आहे. त्यामध्ये संजय शिरसाट आणि संजय राऊत हे आमने सामने येऊ शकतात. नंबर दोन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे सुद्धा आमने सामने येऊ शकतात. आम्ही संस्कृती जपणारे लोक आहोत. आमचा कुठेही राजकीय मतभेद किती जरी असले तर कौटुंबिक कार्यक्रमामध्ये हजेरी लावणं हे काही गैर नाही. म्हणून अंबादास दानवेच्या लग्नाला आज मुख्यमंत्री साहेब एवढ्या व्यस्ततेमध्ये असतानासुद्धा येत आहेत. ते येत आहेत, त्याच्यामुळं इतरही येत आहेत. अरे बाबा ते चालले तर आपणही गेलं पाहिजे, न तर उगाच वातावरण आणखीन काही नको व्हायला ही भीतीपोटी काही लोकं येत आहेत. परंतु या कौटुंबिक वातावरणाला आम्ही कौटुंबिकच समजतो, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही. काय रिॲक्शन असेल, त्याने नमस्कार केला तर आमचाही नमस्कार असेल. जय महाराष्ट्र म्हणणं ते आजकाल विसरलेले आहेत म्हणून नमस्कार करावा लागेल. परंतु आम्हाला कोणाबद्दल द्वेष वैयक्तिक नाही, तर आम्हाला सर्वांबद्दल आदर आहे आणि आदराच्या भूमिकेतून आम्ही सर्वांना पाहतो आहे. त्यांनी कसं वाट वाकडी करावी हा त्यांचा प्रश्न आहे, पण आम्ही सरळ वाटेने जाणारे लोक आहोत.